विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या विषयावर विचार मंथन करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, जर आपण एखादी वस्तू घेतली आणि तिचे छोटे छोटे तुकडे केले तर आपल्याला मॉलिक्यूल मिळेल, आणि मॉलिक्यूलचे तुकडे केले तर मग आपल्याला आयटम मिळेल. या गोष्टीवरून आपण हे समजतो की प्रत्येक वस्तू ही मॉलिक्यूलची बनली आहे आणि मॉलिक्यूल ऍटमचा बनलेला आहे. ऍटम हा सगळ्यात छोटा पार्टिकल आहे कोणत्या पण सबस्टेन्सचा. म्हणून असं म्हटलंय की ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टेन्स विच कॅनॉट बी फर्दर डिवायडेड. म्हणजेच ऍटमचे पुन्हा तुकडे होऊ शकत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, या ऍटमच्या आतमध्ये पण पार्टिकल्स असतात. पण हे पार्टिकल्स कोणते आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऍटम्सच्या आतमध्ये दोन टाईपचे पार्टिकल्स आहे. एक आहे पॉझिटिव्ह पार्टिकल आणि दुसरं आहे निगेटिव्ह पार्टिकल. पॉझिटिव्ह पार्टिकल हे एका जागी असतात म्हणून त्याला म्हटलंय दे आर स्टेशनरी. पण जे निगेटिव्ह पार्टिकल्स आहे ते मुव्हिंग असतात. माझ्या मित्रांनो, प्रत्येक वस्तू ही मॅटरची बनलेली आहे हे तर तुम्हाला माहितच असेल. आणि प्रत्येक मॅटर हा मॉलिक्यूलचा बनलेला आहे आणि मॉलिक्यूल हा ऍटमचा बनलेला आहे. ऍटम हा सगळ्यात छोटा पार्टिकल आहे कोणत्या पण सबस्टेन्सचा. एक लक्षात ठेवा मित्रांनो, ऍटम चे पुन्हा तुकडे करता येत नाही. म्हणून असं म्हटलं आहे की ऍटम इज नॉट फर्दर डिवायडेड. पण मित्रांनो, ऍटमच्या आतमध्ये पण पार्टिकल्स आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, तो स्टेशनरी असतो, तो एकाच जागी असतो. पण जो निगेटिव्ह चार्ज आहे तो मुव्हेबल आहे, तो फिरू शकतो. मित्रांनो, ज्या वेळेस एखाद्या वस्तूमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल असेल तर ती वस्तू आपण न्यूट्रल आहे असं म्हणू. ती वस्तू न्यूट्रल आहे असं म्हटल्यावर याचा अर्थ काय होतो? जर आपण म्हणतो की एखादी वस्तू न्यूट्रल आहे, याचाच अर्थ असा असतो की त्याच्यावर काहीच चार्ज नाही. कंडिशन 1 इथं म्हटलेलं आहे. कंडिशन 1 इफ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज आर इक्वल, याचाच अर्थ काय आहे? ऍटम मध्ये चार्ज पार्टिकल्स आहे. पॉझिटिव्ह चार्ज असेल, अजून निगेटिव्ह चार्ज असेल, आणि हे दोन्ही चार्ज इक्वल असेल तर ती वस्तू आपण काय म्हटलं इज न्यूट्रल. आणि जेव्हा ती वस्तू न्यूट्रल आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर काहीच चार्ज नाही राहणार. पण कंडिशन 2, जर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ही इक्वल नाही आहे. कंडिशन 2 इफ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज ही इक्वल नाही आहे तर अशा कंडिशन मध्ये काय होईल? आयन फॉर्मेशन होईल. आणि ज्यावेळेस आयन फॉर्मेशन होते त्यावेळेस तो ऑब्जेक्ट, ती वस्तू चार्ज बनते. त्याला एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज. मित्रांनो, एखाद्या सबस्टेन्स मध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल नसेल तर मग ती वस्तू किंवा ते सबस्टेन्स आपण म्हणू इज चार्ज. त्याला एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा एक तर निगेटिव्ह चार्ज असेल. यावरून आपण सांगू शकतो मित्रांनो की वेन द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज आर इक्वल. वेन द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज आर इक्वल म्हणजे ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज इक्वल असेल तर सबस्टेन्स आपण त्याला न्यूट्रल म्हणू. पण जर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल नाही आहे तर त्या सबस्टेन्सला आपण चार्ज म्हणू. मग ती सबस्टेन्स चार्ज आहे म्हणजे काय आहे? एक तर तिला पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल. या सगळ्या गोष्टीवरून मित्रांनो आपल्याला एक गोष्ट कळते की प्रत्येक वस्तू ही मॉलिक्यूलची बनलेली आहे. मॉलिक्यूल हा ऍटमचा बनलेला आहे. ऍटमच्या आतमध्ये पार्टिकल्स असतात, ते पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज असतात. पॉझिटिव्ह चार्ज हा स्टेशनरी असतो व निगेटिव्ह चार्ज हा मुव्हेबल असतो. एखाद्या वस्तूच्या आतमध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज
आणि नेगेटिव्ह चार्ज हा सारखा असेल तर ती वस्तू आपण न्यूट्रल म्हणू. न्यूट्रल म्हणजे काय? नो चार्ज, त्याच्यावर काहीच चार्ज नाही. पण मित्रांनो, कधी कधी असंही होऊ शकते की एका वस्तूमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज हा इक्वल नाही आहे. मग तर पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज हा इक्वल नाही आहे, अशा कंडिशनमध्ये काय होईल? ते ऑब्जेक्ट किंवा ती वस्तू आपण चार्ज म्हणू. चार्ज म्हणू म्हणजे कसं? त्याला एकतर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा नेगेटिव्ह चार्ज. मित्रांनो, खूप वेळा असं म्हटलं जातं की द ॲटम हॅज बॅलन्स चार्ज. ॲटमला बॅलन्स चार्ज आहे. बॅलन्स चार्ज म्हणजे काय? ज्या ज्या वेळेस आपण म्हणतो ॲटम हॅज अ बॅलन्स चार्ज, ह्याचा अर्थ हे होते की पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज इक्वल आहे. म्हणजे बॅलन्स चार्ज असल्यावर ऑब्जेक्ट न्यूट्रल होते. वेन एन ऑब्जेक्ट हॅज अ बॅलन्स चार्ज दॅन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी न्यूट्रल. ऑब्जेक्ट हा न्यूट्रल म्हटला म्हणजे त्याच्यावर काहीच चार्ज नाही. जर असं म्हटलंय की द पॉझिटिव्ह चार्ज अँड नेगेटिव्ह चार्ज आर अनबॅलन्स, द पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज हा अनबॅलन्स आहे, याचा अर्थ काय? द पॉझिटिव्ह चार्ज अँड द नेगेटिव्ह चार्ज हे इक्वल नाही आहे. जर हे इक्वल नाही आहे तर मग काय होईल? तो जो ऑब्जेक्ट आहे, ती जी वस्तू आहे, ती चार्ज राहील. ती चार्ज राहील म्हणजे काय होईल? एक तर त्याला पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा त्याला नेगेटिव्ह चार्ज असेल. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की प्रत्येक वस्तू ही मॅटरची बनलेली आहे. मॅटर मॉलिक्यूलचं बनलं आहे आणि मॉलिक्यूल हा ॲटमचा बनलेला आहे. याचाच अर्थ हा आहे की जर आपण एखाद्या वस्तूचे छोटे छोटे तुकडे केले तर आपल्याला त्या वस्तूचं मॉलिक्यूल मिळेल, आणि ज्यावेळेस आपण या मॉलिक्यूलचे तुकडे केले तर आपल्याला ॲटम मिळेल. असं म्हटलं आहे की ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टेन्स, म्हणजे एखाद्या वस्तूचा सगळ्यात छोटा पार्टिकल तो कोणता? ॲटम आहे. ॲटम इज फर्दर अनडिव्हिजिबल. ॲटम ह्याच्यासमोर तुकडे होऊ शकत नाही. पण मित्रांनो, आपण हेही बघितलंय की ॲटमच्या आतमध्ये चार्ज पार्टिकल असतात. दोन प्रकारचे चार्ज पार्टिकल ॲटमच्या आतमध्ये असतात. एक आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि एक आहे निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज हा स्टेशनरी असतो आणि निगेटिव्ह चार्ज हा मुव्हेबल असतो. प्रत्येक वस्तूमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हा सेम असतो किंवा सारखा असतो, म्हणून ऑब्जेक्ट आपण न्यूट्रल म्हणतो. न्यूट्रल म्हणजे त्या ऑब्जेक्टवर काहीच चार्ज नाही आहे. पण कधी कधी असंही होतं की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल नाही आहेत. या कंडिशनमध्ये आपण काय म्हणतो? ती ऑब्जेक्ट चार्ज आहे. ती ऑब्जेक्ट चार्ज आहे म्हणजे काय? त्या ऑब्जेक्टला एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा एक तर निगेटिव्ह चार्ज असेल. पण मित्रांनो, एका ऑब्जेक्टला पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज केव्हा येतो? मित्रांनो, ज्यावेळेस आपण दोन न्यूट्रल ऑब्जेक्ट एकमेकाला रब केले तर चार्ज डेव्हलप होतो, इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होतो. आणि हा इलेक्ट्रिक चार्ज आपण म्हणतो फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. याला आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी कोण म्हणतो? कारण की हे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला घासतात, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन तयार होते. ड्यू टू द फ्रिक्शन द चार्जेस आर डेव्हलप अँड देअरफोर द चार्जेस आर कॉल्ड ॲज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. फ्रिक्शन केल्यामुळे इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते आणि त्या इलेक्ट्रिसिटीला आपण काय म्हणतो? फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. या फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी पण म्हणतो. याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी का म्हणतो? कारण हे जे चार्जेस आहे ना, ते डेव्हलप त्याच भागामध्ये होते ज्या भागामध्ये हे दोन ऑब्जेक्ट रब केले. हे चार्ज जे डेव्हलप झालेले आहे ते खूप कमी वेळापर्यंत असतात आणि नंतर हे ऍब्झॉर्ब होतात मॉइस्ट एअरमध्ये. म्हणून असं म्हटलेलं आहे द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. द इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज जे फ्रिक्शनने तयार झालेले आहे, अशा चार्जेसला आपण काय म्हणू? फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी.
फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो कॉल्ड एज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी पण म्हणू का? कारण की जे चार्ज प्रोड्यूस झाले आहे ते प्रोड्यूस झाले आहे ड्यू टू फ्रिक्शन. आणि ते कुठे राहतील? दे आर प्रोड्यूस ओनली ऍट दॅट प्लेस ऑफ फ्रिक्शन. ते फ्रिक्शन केलेल्या जागीच तयार राहतात. हे जे चार्ज आहे ते शॉर्ट पिरियड ऑफ टाइम असतात. दिस चार्ज रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आणि नंतर हे ऍब्झॉर्ब बाय द एअर. दे आर ऑब्झॉर्ब बाय द एअर. मग मित्रांनो, एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आपण दोन न्यूट्रल ऑब्जेक्ट घेतले, ते एकमेकाला फ्रिक्शन केले, एकमेकाला रब केले, तर त्याच्यामध्ये चार्ज डेव्हलप होतो. होणारच आहे. मग ते ऑब्जेक्ट आपण एकतर पॉझिटिव्हली चार्ज म्हणू किंवा निगेटिव्हली चार्ज म्हणू. पण मित्रांनो, पॉझिटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट मध्ये केव्हा येतो आणि निगेटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट मध्ये केव्हा येतो हा प्रश्न तर तुमच्या समोर असेलच. चला तर आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊ. जर आपण ऑब्जेक्ट ए कन्सिडर केला, फळावर बघा ऑब्जेक्ट ए, आणि अजून आपण ऑब्जेक्ट बी कन्सिडर केलं, जसं फळावर मी लिहून ठेवलेलं आहे ऑब्जेक्ट ए. एका ऑब्जेक्ट मध्ये, ऑब्जेक्ट ए मध्ये पॉझिटिव्ह चार्ज समजा 11 असते, तर निगेटिव्ह चार्ज पण किती असेल? 11. मित्रांनो, जर आपल्याला अभ्यास करायचा आहे की ऑब्जेक्टला पॉझिटिव्ह चार्ज येणार किंवा ऑब्जेक्टला निगेटिव्ह चार्ज येणार, तर हे आपण एका उदाहरणाने अभ्यासू. पण हे उदाहरण काल्पनिक आहे. आपण एक ऑब्जेक्ट घेऊ आणि असं डिसाईड करू की त्या ऑब्जेक्ट मध्ये 11 पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग त्या ऑब्जेक्ट मध्ये 11 निगेटिव्ह चार्ज राहील. कारण की प्रत्येक ऑब्जेक्ट काय आहे? न्यूट्रल असते. आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हा सेम असतो. सो ऑब्जेक्ट ए मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे 11-11 म्हणजे 11-11 आहे असं आपण गृहित धरू. मग एक आपण दुसरं ऑब्जेक्ट घेऊ, मग त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. तर चला ऑब्जेक्ट बी, नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज किती घेतले आपण? 17. नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज, मग निगेटिव्ह चार्ज किती राहील? ते पण 17 राहील. कारण की आपल्याला माहित आहे की ऑब्जेक्ट नेहमी न्यूट्रल असतो आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज सेम असते. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज सेम आहे. म्हणून ऑब्जेक्ट बी मध्ये आपण गृहित धरलं की 17 आणि 17 असेल. म्हणून ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी हे दोन्ही न्यूट्रल आहे. कारण की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे सेम आहे. आता आपल्याला या दोन्ही बॉडी मध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार करायची आहे किंवा चार्जेस डेव्हलप करायचे आहे, तर आपण काय करू? आपण त्या दोघांना एकमेकावर रबू. विल मेक द फ्रिक्शन ऑफ दिस टू ऑब्जेक्ट. आपण फ्रिक्शन तयार करू या दोन ऑब्जेक्ट मध्ये. म्हणजे काय होईल? त्या ठिकाणी जिथं फ्रिक्शन झालं आहे तिथं चार्ज डेव्हलप होईल. एक तर पॉझिटिव्ह चार्ज होईल किंवा निगेटिव्ह चार्ज होईल. पण हा चार्ज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा आहे, हा फ्लो होणार नाही, तो तिथंच राहील आणि त्याच ठिकाणी राहील जिथं फ्रिक्शन झालेलं आहे. आणि तो खूप कमी वेळापर्यंत राहतो. नंतर हा जो चार्ज आहे हा मॉइस्ट एअर मध्ये ऑब्झर्व होतो. मग एखाद्या वस्तूला पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे, एखाद्या व्यक्तीला वस्तूला निगेटिव्ह चार्ज आला, हे कसं समजणार आहे आपल्याला? चला तर आपण या उदाहरणावरूनच समजून घेऊ. ऑब्जेक्ट ए अँड ऑब्जेक्ट बी हे दोघे एकमेकाला रब केलं. रब केल्यावर काय होतं? समजा ऑब्जेक्ट ए मध्ये 11 पॉझिटिव्ह चार्ज आहे. रब करायच्या आधी पण त्याच्यामध्ये काय 11 पॉझिटिव्ह चार्ज होते. पॉझिटिव्ह चार्ज स्टेशनरी, ते मूव्ह होत नाही, ते तर सारखेच राहणार. पण असं माहीत पडलं आपल्याला की रब केल्यावर ऑब्जेक्ट ए मध्ये नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज म्हणजे निगेटिव्ह चार्ज हा 10 आहे. याचा अर्थ काय आहे? की एक चार्ज कमी आहे. एक चार्ज कमी आहे म्हणजे या ऑब्जेक्ट मधून एक निगेटिव्ह चार्ज बाहेर चाललेला गेलेला आहे. आता बघा, जर आपण ऑब्जेक्ट ए हा गृहित धरला तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे 11 आणि निगेटिव्ह चार्ज आहे 10. तर इथं पॉझिटिव्ह चार्ज हे जास्त झाले आणि निगेटिव्ह चार्ज हे कमी झाले. कोणता चार्ज जास्त झाला? पॉझिटिव्ह चार्ज. कितीन जास्त झाला? 1. मग या ऑब्जेक्ट मध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज वाढलेले आहे,
मग या ऑब्जेक्टला काय भेटेल पॉझिटिव्ह चार्ज मीन्स दिस ऑब्जेक्ट विल हॅव पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे या ऑब्जेक्टला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल रब केल्यावर दुसरं न्यूट्रल ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलं होतं ऑब्जेक्ट बी आता ऑब्जेक्ट बी मध्ये पॉझिटिव्ह चार्ज 17 आहे रब केल्यानंतर आधी पण किती असलं पाहिजे आधी पण काय 17च राहील याचं कारण हे आहे की पॉझिटिव्ह चार्ज हा स्टेशनरी दे आर नॉट मूव्हेबल ते चेंज होणार नाही पण मित्रांनो ज्या वेळेस फ्रिक्शन केलं ज्या वेळेस हे रब केलं त्यावेळेस त्याच्यानंतर असं लक्षात आलं समजा नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज बघा नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज इथं काय 18 म्हणजे त्याचा अर्थ काय याने ऑब्जेक्ट ए ने एक चार्ज ऑब्जेक्ट बी ला दिला आणि ऑब्जेक्ट बी ने तो चार्ज घेतला कोणता चार्ज घेतला निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज कोण घेतला कारण की तो मूव्हेबल आहे मग बघा नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज 17 नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज 18 कितीने वाढला एकने वाढला पण वाढला ना कोणता चार्ज वाढला निगेटिव्ह चार्ज वाढला आता इकडे बघा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज 18 पॉझिटिव्ह चार्ज 17 कोणता चार्ज जास्ती आहे निगेटिव्ह चार्ज तर मग या ऑब्जेक्टला आपल्याला निगेटिव्ह चार्ज मिळेल ऑब्जेक्ट बी विल गेट निगेटिव्हली चार्ज म्हणजेच मित्रांनो निगेटिव्ह चार्ज वाढला म्हणून ऑब्जेक्ट बी ला निगेटिव्ह चार्ज भेटला या ऑब्जेक्ट ए मध्ये पॉझिटिव्ह चार्ज जास्ती आहे म्हणून ऑब्जेक्ट ए ला पॉझिटिव्ह चार्ज मिळालेला आहे अशा रीतीने नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज अनबॅलन्स होतो जो चार्ज जास्ती असेल त्या ऑब्जेक्ट मध्ये त्याला तो चार्ज मिळेल जर पॉझिटिव्ह चार्ज जास्ती झाला त्या ऑब्जेक्टला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल जर त्या ऑब्जेक्ट मध्ये निगेटिव्ह चार्ज जास्ती झाला तर त्या ऑब्जेक्ट मध्ये निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल या उदाहरणात पॉझिटिव्ह चार्ज जास्ती आहे तर ऑब्जेक्ट विल गेट पॉझिटिव्हली चार्ज या उदाहरणामध्ये ऑब्जेक्ट बी ला निगेटिव्ह चार्ज जास्ती झाला म्हणजे ऑब्जेक्ट बी विल हॅव निगेटिव्हली चार्ज धन्यवाद